The Mayur Salve. The Mayur Salve. Yeah. Please guys, subscribe channel Mayur Salve. देखिए सर मैडम जी, ये खाली, देखिए ये खाली है सर मैडम, ये डाल दो। वेरी गुड। बोलो आपरा कडाबरा, आपरा कडाबरा, गिली गिली छू, गिली गिली छू। बोलो इन चिंटू का चड्डी गायब कर दो। चड्डी गायब हो जाएगी। बोलो कहना ही नहीं है, वो तो हमें मालूम चल जाएगा। लेकिन आओ किसकी चुट्टी आयरन बॉल है मैडम जी, आयरन बॉल। और ये तो कुछ भी नहीं है मैडम। क्या है? कुछ नहीं, खाली है ना। हाँ। इधर रब करेंगे, हैंड पे रब करेंगे, उठाएंगे इस राख को और फेंक देंगे, उसी को लाएंगे मुराई। वाह वाह सर, अभी वन है और आप बनाएंगे 3 सिक्के सर, और मेरे हाथ में नहीं बनाएंगे कोई भी। आइए सर मैडम जी, नमस्कार मित्रांनो, मी मयूर साळवे, स्वागत करतो तुमच्या TMS व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही निघालो आहोत मेहर रिसॉर्टला, तर पूर्णपणे आम्ही तो एक्सप्लोर करणार आहोत। आणि आता आम्ही आलेलो आहोत थेऊरच्या या ठिकाणी। जाताना आम्हाला प्रवासामध्ये थेऊरचं गणपती मंदिर लागतं, तर आम्ही या ठिकाणी थेऊर मंदिराचं गणपतीचं दर्शन घेणार आहोत। तर चला मित्र, तुम्हाला मी तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे। तर तुम्हाला मी मंदिराचा परिसर दाखवतो, एक्सप्लोर करतो। अशा प्रकारे आम्ही आता थेऊर मध्ये येऊन चिंतामणी गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती।
मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलेलो आहोत डेस्टिनेशनवरती मेहर रिसॉर्टमध्ये। तर मित्रांनो आता आपण मस्तपैकी हे जे पूर्ण रिसॉर्ट आहे पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत। खूप नेचर फ्रेंडली हे एन्व्हायरमेंट आहे। या मित्रांनो आत्ताच आमच्या पूर्ण टीमचा ब्रेकफास्ट झालेला आहे, चहा झालेला आहे, कॉफी झालेला आहे। तर आता आम्ही या रिसॉर्टमधल्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आता आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। जसं की रेन डान्स असेल, स्विमिंग असेल, बैलगाडी असेल, ट्रॅक्टर रेस असेल, या बाकीच्या सर्व ज्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत। इथं क्रिकेट पण आहे स्पोर्टमध्ये, फुटबॉल आहे, इथं टॉवर एक आहे, त्या टॉवरवरनं पूर्ण या मेहर रिसॉर्टचा एक टॉप व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। खूप मोठ्या एकरमध्ये हा एरिया स्प्रेड झालेला आहे। तर आता आपण या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे। चला स्टेज ट्यून। फायनली मित्रांनो आता आमचा रेन डान्स ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे। तर आता आम्ही आलो आहोत स्विमिंग पूल वरती। आता आम्ही मस्तपैकी स्विमिंग करणार आहोत, मस्तपैकी एन्जॉय करणार आहोत। भावांना तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय। When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You are not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. मित्रांनो रेन डान्स झाला, स्विमिंग झाली, त्यानंतर आमचा लंच झाला। लंच नंतर आता आम्ही बोटिंग करणार आहोत। बोटिंग केल्यानंतर आम्ही ट्रॅक्टरची सवारी करणार आहोत आणि बैलगाडीची सवारी करणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला त्याला दाखवतोय बोटिंगसाठी इथं असणारा जो ट्रॅक आहे तो दाखवतो आणि ह्यापर्यंत तुम्हाला ब्रिज दाखवतो। खूप छान वातावरण या ठिकाणी झालेलं आहे। तुम्ही बघताय आता पाऊस पण रिमझिम रिमझिम सुरू झालेला आहे। अशा प्रकारे बोटिंगचा ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतो। थोडा छोटासा आहे पण ठीक आहे।
भावांनो, अशा प्रकारे आम्ही बोटिंगचा आनंद लुटत आहोत। आमच्या पाठीमागून आणखीन एक बोट येते आहे। भाऊ तुझं नाव काय? ओके, कुठला आहे प्रॉपर? आजकड चालली आपली बोट का? एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी बघितलं तर माहोल एकदम आणि पावसाचे वातावरण एकदम दाखवू या। असं पावसाचं ढगाळ वातावरण झालेलं आहे भावांनो। आता त्या पावसात आम्हाला नाचायची खूप इच्छा आहे, पण तो पाऊस पडला तर आम्ही नाचू आम्ही। पाहता या ठिकाणी पर्यटक येऊन कशा प्रकारे एन्जॉय करताय वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी। तर मित्रांनो, आता आपण मिहीर रिसॉर्ट मधला टावर एक्सप्लोर करत आहोत। हा जो तुम्हाला पाठीमागे दिसतोय हा टावर पॉइंट आहे। इकडे नाही ना, रिसॉर्टचा पूर्ण टॉप व्ह्यू पाहायला मिळतो। हा जो परिसर आहे खूप मोठ्या एकरमध्ये पसरलेला आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर झाड आहे। तर आपण हा पूर्ण परिसर त्याचा टॉप व्ह्यू एक्सप्लोर करणार आहोत। लेट्स कंटिन्यू। तर बघा, अशा प्रकारे आपण पायऱ्यावरून पायऱ्या चढून वरी जात आहोत। अवेलेबल आहे तुम्हाला लंच पासून तुमच्या सगळ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी तुम्ही या रिसॉर्ट मध्ये करू शकता। बैलगाडी असेल, तुम्ही ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टरची सवारी असेल, क्रिकेट साठी असेल, फुटबॉल साठी असेल, या सगळे ऍक्टिव्हिटीज सगळे ग्राउंड या ठिकाणी अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, आता वरचा एक टप्पा आहे, वरती एक टावर आहे छोटं, आपण तिथे जाऊयात आणि तिथून आणखीन थोडा हाय लेवलचा व्ह्यू आपण एक्सप्लोर करू। वाव, अमेझिंग सुंदर दृश्य या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते। खूप सारे नारळाची झाडं असतील, वेगवेगळे आंब्याचे झाड असतील, फळांची वेगवेगळ्या झाडे असतील या ठिकाणी या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे। आणि या निसर्गाचं, या परिवारा, या परिसराचं सौंदर्य खरं तर याच झाडांमुळं खूप सुशोभित झालेलं आहे मित्रांनो। जसं की आपण बघतो खेडेगावाकडे कसं असतं, गावाकडे की तुम्हाला जेव्हा मध्ये भाजी भाकरी असते, गावाकडे जाणार जायला बैलगाडी असते, तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लोर करायला मिळतील मित्रांनो। तुम्ही इकडे बघताय मित्रांनो, समोर एक खूप मोठं तळ आहे, तेही आपल्याला इकडनं खूप छान दिसत आहे। या ठिकाणी तुम्ही पाहताय आम्ही बैलगाडीमध्ये बसलेलो आहोत। खरं तर आपण तुम्हाला सांगतो, गावाकडची आठवण झाली, लहानपणी शेतात म्हणजे दादा आमचे गडी पॅलेस आम्हाला शेतामध्ये घेऊन जायचे तेव्हा असंच बैलगाडी असायची। तर तोच प्रसंग आज माझ्या डोळ्यासमोर उभारला। तर एक्सप्लोर करतोय मी मस्तपैकी आणि आनंद लुटतोय बैलगाडीचा। नमस्कार मित्रांनो, नवीन शेतकरी तो ते बैल हट्टाना पुढे तुम्हाला कॅमेरा दाखवतो, कॅमेरा दाखवत दिला।
तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहताय आम्ही सर्वजण ग्रुपने जोड साखळी हा खेळ खेळत आहोत. तर हे तिघ जण आहेत, मी साखळी केलेली आहे आणि यांच्यावर राज्य आलेलं आहे. आता हे जो एकटा आहे, राज्य घेतलंच होतं म्हणून त्यांनी. आता हे ते लोक पकडणार आहेत समोरचे. इंजिनियर आहे, जॉब करतो आणि आवड म्हणून युट्यूब वगैरे करत असतो. लाईक शेअर कमेंट फॉरवर्ड ज्यांनी ज्यांनी फोटो काढायला सांगितले त्यांना मस्त आहे. शिक्षण नोकरी निमित्त सगळे आहे आणि मी तेच म्हटलं दोघा तिघांना म्हटलं की तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला, कसा अनुभव आला. पुण्याचाच होतो कॉलेज 74-78 पाटबंधारमध्ये तर फायनली मित्रांनो, आजचा पूर्ण डे आम्ही स्पेंड केलेला आहे. सर्व ऍक्टिव्हिटीज आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे, खेळलेलो आहोत आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागणारच आहोत. तर जाता जाता आम्हाला त्यांनी त्यांचा खास परिचय असल्यामुळे त्यांनी आम्हाला विशेष ट्रीट दिलेली आहे भेळची. तर आम्ही आणि आमची टीम पूर्णपणे भेळचा आस्वाद घेत आहोत आणि मी सुद्धा भेळ खातोय भावांनो, खूप छान टेस्ट आहे. तुम्ही सुद्धा मस्ट व्हिजिट करा मेहर डिस्ट्रिक्ट. Curte, compartilha e inscreva-se em nosso vlog da Manhã Sabe Vlogs.